हॅलो स्टुडंट्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या काही लेक्चर्समध्ये स्ट्रेंथ ऑफ स्ट्रेस स्ट्रेन स्ट्रेस कन्सेप्ट स्ट्रेनची कन्सेप्ट आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स आपण काही बघितल्या, त्याचे टाईप्स बघितले, त्यानंतर मटेरियलचे इलॅस्टिक कॉन्स्टंट्स बघितले काही लेक्चरमध्ये, त्यांच्यामधली रिलेशन्स आपण डिराईव केली. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिम्पल स्ट्रेस स्ट्रेनमधलीच अजून एक कन्सेप्ट आहे, स्ट्रेस सिस्टीम. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्सेस ॲक्ट होत असतील किंवा त्यामुळं जो स्ट्रेस इंड्यूस होत असेल त्याच्या सिस्टीम्स आहे. म्हणजे आता आपल्याला माहीत आहे कॉर्डिनेट सिस्टीम असते. कॉर्डिनेट सिस्टीममध्ये किती ॲक्सिस असतात? तीन ॲक्सिस असतात, एक्स वाय आणि झेड. हा एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. सपोज एखाद्या बॉडीवर फक्त एक्स डायरेक्शनमध्येच फोर्स ॲप्लाय होत असेल तर त्या सिस्टीमला काय म्हणायचं? युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. सपोज एखाद्या बॉडीवर फक्त एक्स आणि वाय किंवा वाय झेड किंवा एक्स झेड कोणत्याही दोन ॲक्सिसवर जर स्ट्रेस इंड्यूस होत असेल किंवा फोर्स ॲप्लाय होत असेल तर त्या स्ट्रेस सिस्टीमला काय म्हणायचं? बायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. आणि जर एखाद्या बॉडीच्या तिन्ही ॲक्सिसवर स्ट्रेस इंड्यूस होत असेल किंवा तिन्ही ॲक्सिसवर फोर्स ॲप्लाय होत असेल तर त्या सिस्टीमला म्हणायचं ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. तर पहिल्यांदा आपण या लेक्चरमध्ये ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम बघूया, त्यानंतर बाय आणि युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम बघायचं. पहिल्यांदा ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम म्हणजेच तीन ॲक्सिसला, बॉडीच्या तिन्ही ॲक्सिसवर फोर्स ॲप्लाय केलेला असणार. तर आता मी स्टडीसाठी क्यूब घेतो, एक क्यूब म्हणजे त्याच्या सगळ्या साईड्स सेम असणार आहेत, सगळ्या साईडची लेंथ सेम असणार आहे. क्यूब आहे, सपोज हा एक्स ॲक्सिस आहे क्यूबचा, हा क्यूबचा वाय ॲक्सिस आहे आणि हा झेड ॲक्सिस आहे. आता सपोज एक्स डायरेक्शनमध्ये या क्यूबवर एफएक्स फोर्स ॲप्लाय केला आहे, एफएक्स फोर्स ॲप्लाय झालेला किंवा पी एक्स म्हणतो मी. वाय डायरेक्शनमध्ये वाय डायरेक्शनमध्ये फोर्स आहे पी वाय आणि झेड डायरेक्शनमध्ये फोर्स आहे पी झेड. तिन्ही डायरेक्शनमध्ये फोर्स ॲप्लाय झाला म्हणजे ही स्ट्रेस सिस्टीम कोणते? ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. आता फोर्स पी एक्स ॲप्लाय झाला आहे म्हणजे या क्यूबमध्ये स्ट्रेस कोणता इंड्यूस होणार आहे? सिग्मा एक्स एक्स डायरेक्शनमध्ये. मग तो स्ट्रेस कसा फाईंड करायचा? सो स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन सिग्मा एक्स कसा फाईंड करणार? स्ट्रेस काय असतो? फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. सो एक्स डायरेक्शनमधला फोर्स पी एक्स डिवायडेड बाय त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ही साईड इन टू ही साईड जो काय एरिया असेल तो ए. आता हा क्यूब आहे त्यामुळे सगळ्या क्रॉस सेक्शनचा एरिया काय येणार आहे? सेम, म्हणजे ए. सो पी एक्स डिवायडेड बाय ए. तसंच स्ट्रेस इन वाय डायरेक्शन तो काय असणार आहे? फोर्स इन वाय डायरेक्शन डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. सिग्मा वाय इज इक्वल टू पी वाय डिवायडेड बाय एरिया. तसंच सेम स्ट्रेस इन झेड डायरेक्शन तो काय असणार आहे? सिग्मा झेड इज इक्वल टू फोर्स इन झेड डायरेक्शन डिवायडेड बाय एरिया. आता अजून एक गोष्ट, हे सगळे फोर्सेस मी दाखवलेत ते कसे आहेत? टेन्साईल. म्हणजे स्ट्रेस सगळे कसे येणार आहेत? पॉझिटिव्ह टेन्साईल स्ट्रेस येणार आहे. जर यातला एखादा फोर्स कॉम्प्रेसिव्ह असेल, पुल टाईप असेल, तर तो स्ट्रेस कसा येणार? फक्त निगेटिव्ह. सपोज पी वाय असा ॲक्ट होतो आहे वरून, म्हणजे कोणत्या टाईपचा फोर्स आहे तो? कॉम्प्रेसिव्ह. त्यावेळेस सिग्मा वाय काय येणार? मायनस निगेटिव्ह. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपल्याला हे तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेस झाले, आता तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेन्स कसे फाईंड करायचे ते बघूया. पहिल्यांदा स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन फाईंड करू आपण. आता आपल्याला माहीत आहे स्ट्रेनचे दोन टाईप आहेत, एक आहे लिनियर स्ट्रेन आणि दुसरा आहे लॅटरल स्ट्रेन. जर फोर्सच्या डायरेक्शनमध्ये स्ट्रेन घेत असेल आपण या फोर्समुळं
त्याच डायरेक्शनमधला स्ट्रेस तो काय येणार, स्ट्रेन तो काय येणार, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई, सिग्मा डिवायडेड बाय ई. कॅपिटल ई इज इक्वल टू काय असतं, सिग्मा डिवायडेड बाय स्मॉल ई, म्हणजे स्मॉल ई इज इक्वल टू काय येणार, सिग्मा डिवायडेड बाय कॅपिटल ई. आता या डायरेक्शनमधला स्ट्रेन, याच स्ट्रेसमुळं या डायरेक्शनमधला स्ट्रेन काय असणार, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. त्याच वेळेस पी वाय इकडे पण स्ट्रेस आहे सिग्मा वाय, त्या सिग्मा वायमुळं या डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेस असणार आहे, स्ट्रेन सिग्मा वाय डिवायडेड बाय ई या डायरेक्शनमध्ये. पण या स्ट्रेसमुळं या डायरेक्शनमध्ये सुद्धा स्ट्रेन येणार आहे, तो कोणता असणार, लॅटरल, म्हणजे तो मायनस असणार, मायनस म्यू इन टू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. तसंच या स्ट्रेसमुळं या डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन येणार आहे, लॅटरल स्ट्रेन, म्हणजे मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. म्हणजे आता एक एक स्ट्रेन बघू आधी, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा एक्स, सिग्मा एक्समुळं एक्स डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन येणार, लिनियर स्ट्रेन, म्हणजे सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. तसंच स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा वाय, सिग्मा वायमुळं एक्स डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन असणार, लॅटरल, म्हणजे तो काय असतो, मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. सिग्मा वायमुळं आलेला स्ट्रेन लॅटरल असणार. तसंच झेडमुळं स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा झेड इज इक्वल टू काय असणार, झेडमुळं एक्स डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन येणार आहे, लॅटरल, म्हणजे मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. हे सगळे स्ट्रेन कसे आहेत, कोणत्या डायरेक्शनमधले, एक्स डायरेक्शनमधले, हा एक्समधला आहे, हा एक्समधला, हा एक्समधला, म्हणजे एक्स डायरेक्शनमध्ये टोटल स्ट्रेन काय असणार, या तिन्हीची ॲडिशन. सो टोटल स्ट्रेन इन, टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ई एक्स इज इक्वल टू, टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन त्याला नोटेशन काय देऊया, ई एक्स. सो ई एक्स इज इक्वल टू तिन्हीचे ॲडिशन, म्हणजे सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. सो हा काय झाला, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. असंच सिमिलरली टोटल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन काढू शकतो आपण. वायमध्ये घेताना काय, स्ट्रेन इन वाय डायरेक्शन ड्यू टू सिग्मा वाय, तो काय येणार, सिग्मा वाय अपॉन ई. तसंच स्ट्रेन इन वाय डायरेक्शन ड्यू टू सिग्मा एक्स, तो काय येणार, मायनस म्यू सिग्मा एक्स अपॉन ई. आणि स्ट्रेन इन झेड एक्स वाय डायरेक्शन ड्यू टू सिग्मा झेड, तो येणार मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. आणि त्याची परत ॲडिशन केली की ई वाय निघणार, ई वाय काय येणार, स्ट्रेन इन, स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन ई वाय इज इक्वल टू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. हा काय, टोटल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. सिमिलरली टोटल स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, तो पण आपण असंच काढू शकतो, स्ट्रेन इन झेड डायरेक्शन ड्यू टू सिग्मा झेड, तो काय येणार, सिग्मा झेड डिवायडेड बाय ई. आणि हे परत लॅटरल स्ट्रेन्स सिग्मा वायमुळं आणि सिग्मा एक्समुळं, आणि तिन्हींची टोटल केली की ई झेड निघणार, ई झेड इज इक्वल टू सिग्मा झेड डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. हे आहेत तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेन्स. ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम, त्यासाठी आपण तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेस बघितले कसे काढायचे, आणि तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेन्स बघितले कसे काढायचे. हे होतं ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीममधलं. आता
बायएक्सियल आणि युनिएक्सियल, त्यामध्ये पण असंच आहे, पण ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीमवरून डायरेक्ट कसं काढायचं हे सगळे फॉर्म्युले ते आता बघूया. आता बायएक्सियल म्हणजे काय? बाय म्हणजे टू. दोन ॲक्सिसला जर फोर्स ॲप्लाय होत असेल तर त्या स्ट्रेस सिस्टीमला म्हणायचं बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम. म्हणजे परत मी क्यूबच घेतो. क्यूब म्हणजे सगळ्या साईड सेम असणार. तर क्यूबला तीन ॲक्सिस असणार, हा आहे एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. आता या तीन ॲक्सिसमध्ये कोणत्याही दोन ॲक्सिसला सपोज फोर्स ॲप्लाय झाला, मी एक्स आणि वायला घेतो, एक्सला पी एक्स फोर्स आहे आणि वायला पी वाय, आणि झेड ॲक्सिसला फोर्स झिरो आहे. आता याचे स्ट्रेस कसे काढायचे? या दोन डायरेक्शनमधले स्ट्रेस. सो स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन तो काय येणार? सिग्मा एक्स इज इक्वल टू फोर्स इन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. तसंच सेम स्ट्रेस इन वाय डायरेक्शन, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन तो काय येणार? सिग्मा वाय इज इक्वल टू फोर्स इन वाय डायरेक्शन डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. हे काय झाले? स्ट्रेस इन एक्स आणि वाय डायरेक्शन. असं सेम स्ट्रेन्स इन एक्स आणि वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन, तीन डायरेक्शनमधले स्ट्रेन्ससुद्धा आपण काढू शकतो. सो ते कसे काढायचे? स्ट्रेन इन, आता एक एक घेऊया. पहिल्यांदा काय घेऊया? स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा एक्स, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा एक्स तो काय येणार? म्हणजे तो कोणता स्ट्रेन असणार आहे? लिनियर स्ट्रेन, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. तसंच स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा वाय. सिग्मा वायमुळं या डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन येणार? लॅटरल, म्हणजे मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. तसंच सेम स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा झेड, पण सिग्मा झेड इथं काय आहे? झिरो. सिग्मा झेड, झेड डायरेक्शनमध्ये स्ट्रेस झिरो आहे, त्यामुळे स्ट्रेन पण काय येणार त्या डायरेक्शनमधला? झिरो. किंवा त्या स्ट्रेसमुळे येणारा जो स्ट्रेन आहे तो काय असणार? झिरो. मग आता या तिन्हीची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळेल? टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. सो टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, त्याला आपण नोटेशन काय दिलं आहे? ई एक्स. ई एक्स इज इक्वल टू तिन्हीचे ॲडिशन, म्हणजे सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. असंच सेम आपण वाय डायरेक्शनमधला पण स्ट्रेन काढू शकतो. सो टोटल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, स्ट्रेन इन वाय डायरेक्शन तो काय येणार? ई वाय इज इक्वल टू लिनियर स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, म्हणजे सिग्मा वाय डिवायडेड बाय ई मायनस लॅटरल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, म्हणजे म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. हा होता स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. तसंच स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन झेड डायरेक्शन म्हणजे ई झेड. आता झेड डायरेक्शनमध्ये बघा, झेडला लिनियर स्ट्रेन कोणता असेल का? स्ट्रेसच नाही, त्यामुळे लिनियर स्ट्रेन नसणार आहे. दोन्ही याचा लॅटरल स्ट्रेन इकडं असणार आहे आणि या स्ट्रेसचा लॅटरल स्ट्रेन इकडं असणार आहे, म्हणजे दोन्ही लॅटरल स्ट्रेन असणार आहे, म्हणजे मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवायडेड बाय ई. असे तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेन आपण फाइंड करू शकतो बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीमसाठी. आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं? ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम आणि ही बायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम. आता अजून एक स्ट्रेस सिस्टीम आहे, युनिएक्सियल स्ट्रेस सिस्टीम.
युनि म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलेला असेल तर युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. आता यातलं पी वाय सुद्धा झिरो करून टाकतो मी. ट्रायमध्ये काय होतं, तिन्ही ॲक्सिसला फोर्स अप्लाय केलेले होते. बायमध्ये झेड ॲक्सिसला, झेड ॲक्सिसचा जो फोर्स होता तो मी झिरो केला. आता युनिमध्ये वायचा पण झिरो करून टाकतो, म्हणजे फक्त फोर्स कुठं राहिला आता, एक्स डायरेक्शनमध्ये. आता स्ट्रेस कसा काढायचा, स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन सिग्मा एक्स इज इक्वल टू फोर्स इन एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. वाय डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स आहे का, नाही, म्हणजे सिग्मा वाय इज इक्वल टू येणार झिरो. आणि झेड डायरेक्शनमध्ये पण कोणताही स्ट्रेस नाही, त्यामुळं सिग्मा झेड इज इक्वल टू झिरो. तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेस आपण फाईंड केले. आता तिन्ही डायरेक्शनमधले स्ट्रेन फाईंड करूया. स्ट्रेन इन पहिल्यांदा एक्समध्ये, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा एक्स काय येणार तो, सिग्मा एक्समुळं एक्स डायरेक्शनमध्ये कोणता स्ट्रेन येणार, लिनियर. लिनियर स्ट्रेन काय असतो, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. तसंच स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा वाय, पण सिग्मा वाय झिरोच आहे, त्यामुळं स्ट्रेन पण काय येणार त्याचा, लॅटरल स्ट्रेन झिरो. तसंच स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ड्यू टू सिग्मा झेड, सिग्मा झेड पण झिरो आहे, त्यामुळे त्या डायरेक्शनमधला स्ट्रेन किंवा सिग्मा झेडमुळे येणारा लॅटरल स्ट्रेन तो झिरोच असणार. आता या तिन्हीची ॲडिशन म्हणजे टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन ई एक्स इज इक्वल टू तिन्हीचे ॲडिशन म्हणजे सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई प्लस झिरो प्लस झिरो, म्हणजे ई एक्स काय आलं, सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. तसंच स्ट्रेन इन वाय डायरेक्शन, टोटल स्ट्रेन इन वाय डायरेक्शन. आता वाय डायरेक्शनमध्ये बघा, कोणताही फोर्स नाही, त्यामुळे सिग्मा वाय झिरो आहे, त्यामुळे लिनियर स्ट्रेन कोणता नसणार आहे, फक्त या सिग्मा एक्सचा लॅटरल स्ट्रेन इकडं असणार. सिग्मा झेड पण झिरो आहे त्याचा, त्यामुळे त्याचा लॅटरल पण येणार नाही इकडं, फक्त सिग्मा एक्सचा लॅटरल स्ट्रेन. म्हणजे ई वाय इज इक्वल टू काय येणार, मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. तसंच स्ट्रेन इन झेड डायरेक्शन, झेड डायरेक्शनला पण बघा, सिग्मा झेड झिरो आहे, त्यामुळे फक्त सिग्मा एक्सचा लॅटरल स्ट्रेन येणार, म्हणजे तो काय असणार, ई झेड इज इक्वल टू मायनस म्यू सिग्मा एक्स डिवायडेड बाय ई. असे तिन्ही डायरेक्शनमधले टोटल स्ट्रेन आपण फाईंड करू शकतो. आता हे ई एक्स ई वाय ई झेड म्हणजे एक्स डायरेक्शनमधला स्ट्रेन, वायमधला स्ट्रेन, झेडमधला स्ट्रेन, तिन्हीची ॲडिशन केली तर हा काय, हे काय, व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम. म्हणजे तिन्हीची ॲडिशन केली तर कोणता स्ट्रेन आपल्याला मिळेल, व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन ई व्ही. ई व्ही इज इक्वल टू तिन्हीची ॲडिशन, ई एक्स प्लस ई वाय प्लस ई झेड. हा व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेनसाठी आपण वेगळं सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे, कदाचित पुढचं व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ते घेऊया, व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन म्हणजे तिन्हीची ॲडिशन. आता असे व्हॉल्यूम्स आपण घेणार, क्यूब, स्पियर किंवा सिलेंडर, आणि त्यासाठी व्हॉल्यूमॅट्रिक स्ट्रेन कसा फाईंड करायचा ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आत्तापर्यंत काय बघितलं, पहिल्यांदा ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम, नंतर बायएक्झियल स्ट्रेस सिस्टीम, आणि ही युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. पण अशी काही म्हणजे डायरेक्ट ट्रिक आहे का की सगळे फॉर्म्युले आपण लक्षात ठेवू शकतो, प्रत्येक सिस्टीमसाठी आपण एवढी सगळी प्रोसिजर करू शकत नाही, मग त्यासाठी डायरेक्ट ट्रिक काय आहे ती सांगतो. आणि थांबूया या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आता आपल्याला ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीमचे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवावे लागतील, त्याच्यावरून आपण तिन्ही सिस्टीमचे फॉर्म्युले तयार करू शकतो. ट्रायएक्झियल स्ट्रेस सिस्टीमसाठी स्ट्रेनचे फॉर्म्युले काय आहेत, तिन्ही डायरेक्शनमधला स्ट्रेन
ई एक्स इज इक्वल टू काय असते, सिग्मा एक्स डिवाइडेड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवाइडेड बाय ई. आता एक्स मधला स्ट्रेन घेत असेल तर इथं लिनियर स्ट्रेन फक्त सिग्मा एक्स बाय ई घ्यायचं आणि राहिलेले सगळे लॅटरल घ्यायचे. प्रत्येकात असंच करायचं, सिग्मा एक्स बाय ई, एक्स इथं एक्स आलं पाहिजे फक्त, आणि राहिलेले लॅटरलमध्ये घ्यायचे. सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. आता ई वाय घेत असताना काय करायचं, सुरुवात सिग्मा वायनं करायची, सिग्मा वाय डिवायडेड बाय ई आणि मायनस सगळे लॅटरलमध्ये टाकून द्यायचे. म्यू राहिलं काय, सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा झेड अपॉन ई. तसंच ई झेड इज इक्वल टू, सुरुवात सिग्मा झेडनं करायची, सिग्मा झेड अपॉन ई मायनस म्यू राहिलेले सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू सिग्मा वाय अपॉन ई. हे तीन फॉर्म्युले फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. हे तीन फॉर्म्युले कोणासाठी आहेत, ट्राय एक्झियल स्ट्रेस सिस्टीम. आता बाय एक्झियल स्ट्रेस सिस्टीममध्ये आपण झिरो कोणाला केलं, सिग्मा झेडला. बाय एक्झियल, बाय एक्झियलमध्ये सिग्मा झेड झिरो असते. मग इथं या तीन फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा झेड जिथं जिथं दिसते ते घालून टाकायचं, ते झिरो होणार. इथं सिग्मा झेड झिरो टाकलं की ही टर्म झिरो होणार, ही टर्म गेली पूर्ण. इथं सिग्मा झेड झिरो टाकलं की काय होणार, ही टर्म जाणार, हे एवढं शिल्लक राहणार. आता आपण मागं फॉर्म्युले डिराईव्ह केलेले त्यात बघा, हा फॉर्म्युला शिल्लक राहतो का नाही. बाय एक्झियल स्ट्रेस सिस्टीमला हे घालवलं तर हा फॉर्म्युला शिल्लक राहतो, इथं हे घालवलं तर हा फॉर्म्युला शिल्लक राहतो, इथं सिग्मा झेड झिरो टाकलं की हा फॉर्म्युला शिल्लक राहतो. बाय एक्झियल स्ट्रेस सिस्टीमचे फॉर्म्युले चेक करून बघा डिराईव्ह केलेले. हे फॉर्म्युले कोणासाठी झाले, बाय एक्झियल स्ट्रेस सिस्टीम. तसंच युनिएक्झियलसाठी काय असणार, युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीममध्ये आपण काय करतो, सिग्मा वाय इज इक्वल टू झिरो करतो, सिग्मा झेड इज इक्वल टू झिरो करतो. मग हे दोन झिरो टाका, राहिलेले फॉर्म्युले कोणासाठी असणार, युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. म्हणजे आता पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा वाय सिग्मा झेड झिरो म्हणजे झेड झिरो वाय झिरो, हा राहिलेला फॉर्म्युला युनिएक्झियल. दुसऱ्यामध्ये पण वाय आणि झेड झिरो करा, वाय झिरो झेड झिरो हा राहिलेला फॉर्म्युला येतो सिग्मा वाय म्हणजे ई वायचा. आणि तिसऱ्यामध्ये वाय झिरो झेड झिरो राहिलेला फॉर्म्युला येतो ई झेडचा. आता हे जे शिल्लक राहिले ते कोणासाठी फॉर्म्युले आहेत, युनिएक्झियल स्ट्रेस सिस्टीम. अशी सिम्पल मेथड आहे तिन्ही स्ट्रेस सिस्टीम एकत्र लक्षात ठेवायची. सो या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच होतं, तीन सिस्टीम्स. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन त्याच्याविषयी डिटेलमध्ये बघणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच.